इंदिरांमध्ये कपडे कपडे घालून महिलांनी येऊ नये असा निर्णय सध्या मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी अहमदनगरमध्ये देखील झालेली आहे. आपण अहमदनगर शहरातील रामदेव असलेल्या गणपती मंदिरात आलो असून आपण गणपती मंदिराचे विश्वस्त अभय आगरकर यांच्याशी याबाबत या निर्णयाबाबत चर्चा करूया आणि त्यांचा काय निर्णय आहे त्याबाबत जाणून घेऊ. नुकतंच मंदिर प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे की कपडे मुक्त घालून महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश करू नये. तर त्या निर्णयाबाबत काय माहिती? महाराष्ट्र मंदिर संस्था जी आहे महासन महाराष्ट्र मंदिर महासन यांनी एक आव्हान केलं होतं महाराष्ट्रामध्ये विविध मंदिरांमध्ये की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी जी मंदिर आपली आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे शोध लागू शकतो. तर या संदर्भामध्ये आपली भावना अशी आहे किंवा त्या पाठीमागची भूमिका आमची आहे आपली भारतीय संस्कृती ही पुरातन संस्कृती तिला 5000 वर्षापूर्वीची अशी संस्कृती आहे तिला एक इतिहास आणि जर मंदिरांचं पावित्र्य असलं त्या ठिकाणची त्या ठिकाणचं एकंदरीत आपलं एक परिसरातील भाग असेल किंवा मंदिराचा आभार असेल अशा ठिकाणी येणारा भाग आणि म्हणजे एका भावाने येत असतो आणि त्या भावाने येत असताना त्याची एक पावित्र्य आणि तिथलची पवित्रता हे त्या ठिकाणी आपण मंदिर प्रशासनाने असा निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी ती तुम्ही कुठेही भावी शकता त्यांनी कृपया चोपडे कपडे घालले अशोभनीय अशा प्रकारचे कपडे या ठिकाणी ज्यांनी अंग प्रदर्शन अशा प्रकारचे कपडे घालून देऊ नये अशा प्रकारची प्रशासनाची अपेक्षा आहे भूमिका आणि त्यामुळे काय ही संपूर्ण निर्णय घेण्यामागची प्रक्रिया जी आम्ही सर्व विश्वस्तांना विश्वासात घेऊन केली आणि त्याचा फायदा हा संपूर्ण भाविकांना देखील होणार. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय वाघमारे सोबत मी प्रवीण सुरवते प्लेट्स ऑफ मराठी अहमदनगर.